सामाजिक कार्यकर्ते श्रेयस पाटील यांची केंद्रीय मानवाधिकार आयोग संघटना दिल्ली यांच्याकडून सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. सामाजिक कार्यकर्ते व मल्लिकार्जुन मेडिकलचे मालक श्रेयस पाटील यांची केंद्रीय मानवाधिकार आयोग संघटना दिल्ली यांच्याकडून सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची जाण ठेवून ही निवड झाल्याची चर्चा यावेळी होत होती. श्रेयस पाटील हे बऱ्याच वर्षापासून सामाजिक सेवेचे व्रत घेऊन समाजात वावरत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची जाण ठेवून त्यांना सोलापूर जिल्हा अध्यक्ष पद मिळाले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. श्रेयस पाटील यांना विचारले असता त्यांनीही मला समाजकार्याचे लहानपणापासून आवड असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मंडळाच्या कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन आम्ही बरीचशी सामाजिक कार्य हाती घेऊन पार पडले असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मानवाधिकार आयोग संघटना दिल्ली यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कुमार लोंढे यांचे आभार मानून मला दिलेल्या पदाचा योग्य वापर करून सर्वसामान्य जनतेला मी 100% न्याय मिळवून देईन असे श्रेयस पाटील यांनी सांगितले. नमस्कार, मी श्रेयस पाटील. काल माझी सेंट्रल ह्युमन राईट्स दिल्ली या संस्थेचे सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सर्वप्रथम मी सर्व पदाधिकारी व संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कुमार लोंढे साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी मला या पदाकरिता योग्य मानलं व मला सामाजिक कार्य व जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याकरिता संधी दिली. धन्यवाद. मी जनता राज्य न्यूजच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की आमच्या संघटनेमार्फत सर्व समाजासाठी आम्ही काम करू व सर्व समाजाच्या जनतेसाठी न्याय देण्याचा आम्ही कार्य करू. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.